आणि मोर्चावरून जे काही राजकारण घडलं त्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी पाहूया. शांततेमध्ये मोर्चा करणार होतो तरी देखील परवानगी नाही. 2 महिन्यानंतर कसे आंदोलन करता ते पाहू. माफी मागून फायदा नाही, प्रायश्चित घ्या. खुर्ची खाली करा, विजय वडेट्टीवार यांची टीका. शिवरायांचा पुतळा घाई गडबडीमध्ये बसवला, पुतळ्याची सरळ काळजी घेतली नाही. खासदार शाहू महाराज छत्रपती यांची सरकारवर टीका. महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय. स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं. काँग्रेस याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल. फडणवीसांनी सुरत लुटीच्या मुद्द्यांसारखे फेक नरेटिव्ह समोर आणू नये. सध्या पुणे आणि महाराष्ट्र लुटून सुरतेला नेण्याचं काम सुरू आहे. इतिहासामध्ये जाण्यापेक्षा वर्तमानातील भूमिका मांडावी. फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, राज्याचे विलन आहेत. संजय राऊतांचा हल्ला. ठेकेदारांकडून पैसे घेऊन भाजपनं सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्ये वापरले. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सामनातील रोखठोक मधून गंभीर आरोप. स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ. महाविकास आघाडीचे लोक नाटकी, त्यांचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांना देखील वेठीस धरताय. संजय शिरसाट यांचा आरोप. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची टीका. आधी खून करायचा आणि नंतर माफी मागायची, चंद्रकांत खैरे आक्रमक. तर महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खिलवाड बंद करा, अरविंद सावंत यांची टीका.